आणि आता बातमी, पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये अपडेट आलेली असून मास्टरमाइंड संदीप धुणेच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश होता का असा प्रश्न उपस्थित होतोय. संदीपची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांनी चौकशी केलेली आहे. संदीपनं सोनमच्या नावानं काही मोबाईल सिम कार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्वावर एक फ्लॅटही घेतलेला होता. ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुणे हा नेपाळ मार्गे कुवेतला पसार झाल्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण प्रकरणात सोनमचा सहभाग आहे का, सोनमनं कुणाला मदत केली आहे का, याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून. वैभव, पुणे ड्रग्ज प्रकरणामधली ही सगळ्यात आता मोठी अपडेट समोर येते का? संदीप धुणेची प्रेयसी सोनम ही सुद्धा त्या तस्करीमध्ये सहभागी होती का असा संशय व्यक्त होतोय, काय अपडेट्स आहेत? मनाली जी माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार सोनम पंडित ही संदीप धुणे याच्या पूर्वीच्या साथीदाराची पत्नी आहे आणि तो तिला घेऊन तिच्या मुलांना घेऊन पळून गेल्याची तक्रार ही या पूर्वीच्या साथीदाराच्या आई वडिलांनी केलेली होती. त्यावरून बिहार पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल होता. तिथून ही सोनम पंडित समोर आलेली होती. तिची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. बिहारमधल्या पूर्णिया डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तिला नोटीस बजावण्यात आलेली होती आणि तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं. ती चौकशीसाठी आली, मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण ड्रग्जच्या सोनमच्या नावानं काही सिम कार्ड जे आहेत ते यापूर्वी संदीप धुणे यांनी वापरलेले असल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे तिचा या प्रकरणातला नेमका सहभाग काय, सोनम हिनं पुण्यामध्ये एक फ्लॅट जो आहे तो संदीपसाठी भाडेतत्वावरती घेतला असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिचा थेट किती संबंध आहे किंवा या सगळ्या प्रकारात येणारे पैसे ही सोनम कुठे लावत होती का किंवा ते सांभाळून ठेवत होती का, या संदर्भातला सगळा तपास हा गुन्हे शाखेनं सुरू केलेला आहे. अगदी बरोबर आहे, त्यामुळे या संपूर्ण तपासावर आपलं लक्ष असणार आहे. याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.